साईटवरील बांधकाम चालू ठेवण्यासाठी 30 लाख रुपयाच्या खंडणी मागणी केल्याप्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफी पठाण, समीर पठाण, साजिद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात 30 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की फिर्यादी हे सर्वे नंबर 38-3-2 येथे 7 गुंठ्यांपैकी 4 गुंठ्यावर ज्वाईट व्हेंचरमध्ये बांधकाम करत आहेत. आरोपीने ते बांधकाम चालू ठेवण्यासाठी 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तडजोड करून 15 लाख रुपये तसेच शफी पठाण यांना 1 2BHK फ्लॅट अल्लाउद्दीन मस्जिदच्या नावे तसेच समीर पठाण यांना 10 लाख रुपये रोख अशी मागणी केली असता फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादीचे बांधकाम बंद करून आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही येथील स्थानिक असून येथे फक्त आमचेच चालते अशी धमकी देऊन फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.